हां नमस्कार मित्रांनो, सध्या पावसाळा तोंडावर आला आहे आणि ब्रेकडाऊन कसे होतात, वीज अपघात कसे होतात हे थोडक्यात मी सांगतो आहे. LT लाईनवर काही फॉल झाला, जसे वायर एकमेकांना टोकणे, तुटणे आणि तान तुटणे, ढिला पडणे, झाड फांदी स्पर्श किंवा झाड पडणे, जम्पर फॉल, गार्डिंग लूप फॉल, पोल फूल नसेल तर सर्व्हिस लाईन फॉल झाले तर रोहित्र पेटी फूल ताबडतोब उडून फॉल्टी सेक्शन आयसोलेट व्हायला पाहिजे, जेणेकरून वीज अपघात होणार नाहीत किंवा रोहित्र जळणार नाही. त्यासाठी रोहित्र कॅपॅसिटीप्रमाणे प्रिस्क्राईब्ड पेटी फ्यूज टाकाव्याच पाहिजे. फोटोत दोन्ही रोहित्र पेट्यात ॲल्युमिनियम तारा फ्यूजऐवजी बांधल्या आहेत. ह्यामुळे वीज अपघात शक्यता किंवा रोहित्र जळण्याची शक्यता फार असते. रोहित्र पेटी फ्यूज ऑथरायझेशन असलेल्या कोणूनच सुरक्षा सूचना व सुरक्षा संधी वापरून टाकायला पाहिजे, पण आज तसे होताना दिसत आहे. महावितरण कामगार व अधिकारी यांनी या अशा गोष्टीची नोंद घेऊन अपघात टाळावे ही विनंती. हे झालं माझं म्हणणं. आता कृपया हे सगळे फ्यूज आपल्याला झूम करून दाखवतो आहे. पहा मंडळी, कशी अतिशय वाईट स्थितीमध्ये ही फ्यूजेसची कंडिशन आहे. याच्यामध्ये अचानक हात गेला तर माणूस मरणार नाही का? आता दुसरा फ्यूज दाखवतो. पहा, ही दुसरी फ्यूज पेटी. येथेसुद्धा ॲल्युमिनियमच्या तारा बांधलेल्या. पहा आता तिसरा फोटो. पहा किती दयनीय स्थिती आहे या फ्यूजेसची. किती दयनीय स्थिती पहा मंडळी, पहा. आणि असं जर असेल तर कसे माणसं जनावरं मरणार नाहीत. आणि मला सांगा, ही एवढी डायलॅपिलेटेड कंडिशन, क्रिपल्ड कंडिशन कशामुळे झाली? मला एकच वाटतं की आजकाल वीज पंपाकडे, शेती कनेक्शनकडे किंवा शेती रोहित्राकडे कोणीही बिलकुल पाहायला तयार नाही. शेतकऱ्याला हे सिस्टीमवरचं ओझं समजण्यात येतं, ते अतिशय चूक आहे. तरी मला वाटतं जर अपघात टाळायचे असतील तर रोहित्र पेटी हे फार महत्त्वाचं ठिकाण आहे. ते अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये मेंटेन करायला पाहिजे, त्याला लॉक पाहिजे. आता याच्यावर भरपूर बोलला गेलेला आहे, आपला वेळ काही जास्त घेत नाही. तरीसुद्धा आणखी एकदा परत मी काय लिहिलं ते पाहून घ्या. परत एकदा मी जे लिहिलं ते हळूहळू एक दोन मिनटात वाचून घ्या. आणि मी हे जे काही लिहिलं आपल्याला सांगितलं हे मला वाटतं आपण नक्कीच ॲग्री कराल. म्हणून रोहित्रपेटी चांगल्या स्थितीत ठेवा, जनावराचा जीव वाचवा, माणसाचा जीव वाचवा, शेतकऱ्याचा जीव वाचवा, शेतमजुराचा जीव वाचवा आणि चांगलं मेंटेनन्स करा. आणि रोहित्रसुद्धा जळू देऊ नका, कारण तीसुद्धा महावितरणची प्रॉपर्टी आहे. आणि हे जास्तीचं काम करून मला वाटतं जो काही खर्च होईल त्याच्यापेक्षा जास्त खर्च जर रोहित्र जळालं तर होईल. कामगार अपघातग्रस्त झाला, शेतकरी अपघातग्रस्त झाला, जनावरं अपघातग्रस्त झाली, यांना जो पैसा द्यावा लागतो निश्चितच त्याच्यापेक्षा कमी पैशात या रोहित्र पेटीचं काम होईल असं मला वाटतं. नमस्कार, धन्यवाद. माझ्याशी रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर, MSCB, नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर. थँक्यू, नमस्कार.